नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर प्लॅन काय असेल आता नवीन, म्हणजे मी व्हिडिओ वगैरे टाकण्याचा प्लॅन काय असेल ते पाहूयात. तर प्लॅन हाच असेल की सहावी ते बारावी जे काही विद्यार्थ्यांचं पुस्तकाचं सिलॅबस आहे, तो हिस्ट्री असू द्या, भूगोल असू द्या, त्यानंतर अदर जे काही सब्जेक्ट आहेत तो देखील मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. ऑलरेडी इतिहासचा जो काही 9वीचा आहे तो चालू आहे, आणि त्यानंतर 11वी 12वीचे थोडे मानवशास्त्र वगैरे शिकवण्याचा, भूगोल इकॉनॉमिक आहे तो शिकवलेला आहे. त्यानंतर पुढे काय प्लॅन असेल, तर एक विद्यार्थ्याने खूप छान माझ्याशी कमेंट केला आहे, त्याचं मी आभार मानू इच्छितो. तर त्यांनी काय सांगितलं होतं त्यामध्ये की सिद्धू असं काहीतरी नाव आहे त्याचं पा, ओके मला नाव लक्षात नाही. तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याने सांगितलं होतं की त्यांनी सर्व चॅप्टर वगैरे चेक केले यूट्यूबवरती, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गरज आहे की एक ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करा असं त्याने सांगितलं होतं पा. म्हणजे पुस्तकाचं कन्सेप्ट समजण्यासाठी, पुस्तकात पूर्ण पुस्तकात काय दिलेलं आहे ते समजण्यासाठी एक ओव्हरव्ह्यू द्या आधी 5 मिनिटात. ओके, तर मी पुढे जवळपास 1 तासाचा किंवा 2 तासाचा व्हिडिओ बनवेन, त्यामध्ये पूर्ण सिलॅबस तुमचा कवर करेन, म्हणजे पूर्ण सिलॅबस संपवण्याचा प्रयत्न करेन. 2-3 तासात मी तुमचं 3 तास जर बसून तुम्ही लेक्चर पाहिलात ना, तर पूर्ण तुमचा त्या पुस्तकाचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणजे कसं करणार आहे पा, 1 तासात तुमचं हिस्ट्री जो काही पुस्तक आहे, हिस्ट्री 7वीचा असू द्या किंवा 8वीचा असू द्या, किंवा 8वीचं एखादं पुस्तक आहे म्हणून समजा, 8वी जो काही पुस्तक आहे तो इतिहासाचा, पूर्ण जे काही पुस्तक आहे ते जवळपास 3 तासात मी शिकून कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेन. ओके, 3 होऊ द्या किंवा 4 तासात, म्हणजे तुम्हाला काय होईल, तुम्ही आधी पहा तो 1 तासाचा किंवा 4 तासाचा व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही काय करा, त्या व्हिडिओनंतर पुस्तक वाचत जावा रोज, आणि पुस्तक वाचून काय करत जावा, त्यानंतर तुम्ही शाळेमध्ये जाऊन तुमचे शिक्षक शिकवतात ते देखील लक्षात ठेवा. त्यानंतर जे की पेपर इम्पॉर्टंट असतात ना, त्यावेळेस तू जर व्हिडिओ पाहिलात ना, तर तुम्हाला ओव्हरव्ह्यू डोक्यात बसेल, आणि तो व्हिडिओ मी खूप चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेन. जवळपास 2-3 तासात तुमचं पूर्ण पुस्तकच, एका वर्षाचं सर्वात जे की पुस्तक आहे एक वर्षभर चालणारं, ते जवळपास 3-4 तासामध्ये मी संपवून टाकण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे 3-4 लेक्चरमध्ये सर्व क्लिअर. ओके, जरा सविस्तर देखील सांगेन, थोडं ओव्हरव्ह्यू पण देण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे 3-4 तासाचा तो तुमचा ओव्हरव्ह्यूच असणार आहे, पण तुम्हाला तुमच्या ध्यानामध्ये राहील इम्पॉर्टंट काय काय आहे, पेपरमध्ये काय काय येईल हे देखील मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, त्यानंतर आता हे झालं माझं प्लॅन सांगितलं मी. त्यानंतर अशा पद्धतीने मी जवळपास 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी हे देखील तुम्हाला सांगेन. ओके, हे जे काही आहेत ते सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि भाषा जो काही विषय आहे, मराठी असू द्या, हिंदी असू द्या, हे जरा मी 2-3 तासात हे कम्प्लीट होणार नाही पा, हे जरा इग्नोर करेन. ओके, त्यानंतर सायन्स आणि मॅथ्स पण होणार नाही 2-3 तासात, तर इतिहास भूगोल असू द्या, आणि अजून काही नागरिकशास्त्र वगैरे असू द्या किंवा त्यानंतर भूगोल असू द्या, हे सर्व जवळपास 1 तासात पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ओके, हा असेल माझा प्लॅन. पुढे 4-5 तासात तुमचं काही सिलॅबस आहे पूर्ण संपवून टाकेन, पूर्ण म्हणजे जो काही इतिहासाचा एक पुस्तक असेल पूर्ण संपवून टाकण्याचा प्रयत्न करेन. ओके, हा असेल माझा प्लॅन कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर मी 3-4 तासामध्ये पूर्ण पुस्तकाचं ओव्हरऑल दिलं तर तुम्हाला कसं वाटेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. प्लॅनबद्दल काय काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, म्हणजे मला देखील कळेल विद्यार्थी देखील उत्सुक आहेत का नाही. ओके, त्यानंतर आता मी इथे संपतो. जय हिंद, जय भारत. कमेंट नक्की करा. ओके.